उद्या होणाऱ्या वंचितच्या सभेला उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे. उद्या शिवाजी पार्कमध्ये वंचितची सभा होणार आहे आणि या सभेचं राहुल गांधींना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं आहे, पण राहुल गांधी या सभेला येणार नाही आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेला जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. आणि याविषयी थेट जाऊया, आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम या क्षणाला आपल्या सोबत आहेत. रिद्धेश, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गोटातून नेमकी काय बातमी समोर येते? उद्या उद्धव ठाकरे या सभेला जाऊ शकतात का? नक्कीच गुरु, आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीची एक महत्वपूर्ण सभा उद्या मुंबईच्या दादर इथे असलेल्या शिवाजी पार्क इथे पार पडणार आहे. संविधान सन्मान सभा ही त्यांची सभा उद्या 4 वाजता सुरू होणार आहे आणि या सभेसाठी मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत त्या सभेसाठी उद्या मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून पूर्ण प्रयत्न सुरू आहे की लाखोच्या संख्येने जे लोक आहेत त्यांना त्या सभेसाठी जमा करावं. तसंच सुजात आंबेडकरांकडून अशी देखील त्यांनी माहिती दिली आहे की या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे जे सर्व मित्र पक्ष आहे त्यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे राहुल गांधींना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र सध्या राहुल गांधी हे जे 5 राज्यांच्या जे निवडणुका चालू आहे त्या निवडणुकाच्या प्रचारांमध्ये व्यस्त असल्यामुळे उद्या त्याची येण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भातून कुठलंही कन्फर्मेशन आलेलं नाहीये, मात्र आपण म्हणू शकतो की उद्या राहुल गांधी यांची येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. तर आता उद्धव ठाकरेंकडून देखील अजून कोणतंही कन्फर्मेशन आलं नाही की उद्या ते सभेसाठी उपस्थित राहणार की, मात्र जर उद्या उद्धव ठाकरे त्या सभेसाठी उपस्थित राहिले तर उद्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळतील. आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या भव्य सभेसाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांकडून काय त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं जाणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती झाली त्यानंतर अशा भव्य सभेसाठी आपण म्हणू शकतो पहिल्यांदाच दोघं हे बडे नेते एका सभेसाठी उपस्थित राहणार आहे. तर या सभेदरम्यान ते त्यांच्या कार्यकर्त्यांना काय संबोधित करते हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे. मात्र आता सध्या तरी त्यांच्या उद्धव ठाकरेंकडून देखील कुठलंही कन्फर्मेशन आलं नाही की ते उद्या सभेसाठी उपस्थित राहणार की नाही. मात्र जर ते उद्या या सभेसाठी उपस्थित राहिले तर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या दोघांची जी तोफ आहे तो आवाज आहे तो उद्या संपूर्ण मुंबईमध्ये दादरमधून गरजणार आहे. गुरु बरोबर रिद्धेश, त्यामुळे थोडक्यात उद्या आंबेडकरांच्या मंचावरती ठाकरे जाणार की नाही हे अद्यापही कळायचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.